सबस्क्राईब करा इनक्रेडिबल मेमरीज चॅनलला आणि बरोबरच बेल नोटिफिकेशन आयकनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळतील. नमस्कार मित्रांनो, इनक्रेडिबल मेमरीज चॅनलच्या या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत विश्ववनला, जे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या अगदी जवळ आहे. युनिटी इन बायोडायव्हर्सिटी या टॅगलाईनमध्ये देशाविदेशातील अनेक हाडं आपल्याला इथे पाहायला मिळतात. हे जे गार्डन आहे याचं नाव आहे विश्ववन. इथे स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ तुम्ही जी काय गार्डन बघाल ते सगळे गार्डन थीम बेस्ड आहे. ह्या गार्डनची थीम आहे युनिटी इन डायव्हर्सिटी. स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवण्याचं काम 46 महिने चाललं. त्या दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणाला भेट दिली. तेव्हा त्यांनी असा विचार केला की सरदार पटेल यांनी देशाला एकत्र करण्याचं काम केलेलं आहे, तेव्हा आपण संपूर्ण जगाला एक करण्याचं काम केलं पाहिजे. म्हणूनच जगातल्या 7 खंडातली विविध आणि दुर्मिळ झाडं इथे लावण्यात आलेली आहेत. स्टॅच्यू ऑफ युनिटीचं फारच सुंदर दृश्य आपल्याला इथून पाहायला मिळतं. हा जो सेल्फी पॉईंट इथं बनवण्यात आलेला आहे, म्हणजेच हा जो वर्ल्ड मॅप दिसतोय, याच्यामध्ये प्रत्येक देशामध्ये आपल्याला फूल दिसते. ते फूल त्या देशाला रिप्रेझेंट करत आहे. भारताचं नॅशनल फ्लॉवर आहे कमळ, म्हणूनच इथे भारताच्या नकाशामध्ये कमळ दाखवण्यात आलेलं आहे. उद्यानात प्रवेश करता क्षणीच डाव्या हाताला आपल्याला ऑस्ट्रेलिया खंड पाहायला मिळतोय आणि तिथली विविध दुर्मिळ झाडं आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. इथे आपल्याला फॉक्सटेल पामची झाडं बघायला मिळत आहेत. नावावरूनच आपल्याला कळतं की या झाडाचं नाव फॉक्सटेल पाम का आहे. कोल्ह्याच्या शेपटीसारखी झुपकेदार पानं या पाम ट्रीला असतात, त्यामुळेच त्याचं नाव फॉक्सटेल पाम आहे. ही आहे अम्ब्रेला ट्री, ज्याला ऑक्टोपस म्हणून सुद्धा ओळखलं जातं. उघडलेल्या छत्रीप्रमाणे या झाडाची पानं असतात, म्हणूनच याला अम्ब्रेला ट्री म्हटलं जातं. सिल्वर ओक हे खरं तर ऑस्ट्रेलियन झाड आहे, पण भारतामध्ये आपल्याला ती बरीच पाहायला मिळतात. भारतामध्ये चहाच्या बागांमध्ये ही झाडं जास्ती करून पाहायला मिळतात, कारण ही झाडं सावली देण्याचं काम करतात. गोल्डन पेंडा हे उन्हाळ्यात वाढणारं झाड आहे. या झाडाला पिवळी फुलं येतात आणि जसजसं ऊन वाढत जातं तसतसं या झाडाची पानंसुद्धा पिवळी पडत जातात, त्यामुळे संपूर्ण झाड आपल्याला पिवळं दिसतं. इथे जी काही झाडं लावलेली आहेत तो देश वर्ल्ड मॅपमध्ये कसा दिसतो त्याप्रमाणे इथे त्याचा शेप तयार करण्यात आलेला आहे आणि त्या शेपमध्ये ही झाडं लावण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे त्या शेपची जी बॉर्डर आहे, म्हणजे या देशाची जी बॉर्डर आहे, ती ऑलिम्पिकच्या रिंगच्या कलरनुसार रंगवण्यात आलेली आहे. पुढे आपल्याला अंटार्क्टिका खंड पाहायला मिळतोय. इथे संपूर्ण बर्फ असल्यामुळे आपल्याला झाडं पाहायला मिळत नाही आहेत, पण इथे आढळणारे प्राणी जसे की पेंग्विन, डॉल्फिन, हे सर्व प्राणी आपण इथे मूर्तीरूपामध्ये पाहू शकतोय. या गार्डनला भेट देण्यासाठी लहान मुलांसाठी तिकीट दर आहे 20 रुपये आणि मोठ्या माणसांसाठी तिकीट दर आहे 30 रुपये. उद्यानाची वेळ आहे 8 ते 6 वाजेपर्यंत. साऊथ अमेरिका खंडातली दुर्मिळ झाडं जसं की कॅनोबेल ट्री, चेस्टनट ट्री आणि रोझी ट्रम्पेट ट्री, ही दुर्मिळ झाडं आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. आपण आपल्या घरात पैसा यावा म्हणून मनी प्लांट लावतो, पण साऊथ अमेरिकेमध्ये पैसा यावा म्हणून चेस्टनट ट्री लावलं जातं. साऊथ अमेरिकेमधलं अजून एक झाड म्हणजेच रोझी ट्रम्पेट ट्री. या झाडाची पूर्ण पानं गुलाबी दिसतात. साऊथ अमेरिकेमध्ये ही झाडं भरपूर प्रमाणात आढळतात आणि या झाडांमुळे संपूर्ण विभाग गुलाबी दिसू लागतो.
चायनीज पॅगोडा हे चिनी वास्तुकलेचा पारंपरिक भाग आहे. पॅगोडाची उत्पत्ती 3rd century आहे. बौद्ध मिशनरी यात्रेकरू राज्यकर्ते आणि बौद्ध अवशेषांचा सन्मान करण्यासाठी हे पॅगोडा बांधले जायचे. हे आहे सोवेनियर शॉप्स, जिथून तुम्ही इथल्या आदिवासींनी तयार केलेल्या विविध वस्तू विकत घेऊ शकता. विविध देशातील घरांच्या प्रतिकृती आपल्याला इथे पाहायला मिळतात. हे आहे फिजी हाऊस आणि हे आहे ब्राझीलच्या घराचं स्ट्रक्चर. विविध देशांमधले सुंदर असे घरांचे नमुने आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि हे आहे बालीमधलं घर. तुम्ही जर बालीला भेट दिली असेल तर तिथे तुम्ही ही घरं नक्की पाहिली असतील. आणि हे समोर दिसतंय ते आहे इंडियन गजीबो. पांपास ग्रास म्हणजे दर्भ. भारतीय संस्कृतीमध्ये दर्भाला खूप महत्त्व आहे. ही आहेत रातराणीची झाडं. संध्याकाळी 5 वाजल्यानंतर या झाडांची फुलं उमलू लागतात आणि खूप सुंदर आणि मोहक असा वास या फुलांना येतो. रॅफ्लेसिया जगातलं सर्वात मोठं फूल. ही त्याची प्रतिकृती आहे, हे खरं फूल नाही आहे. या फुलासाठी लागणारं तापमान आपल्या भारतामध्ये तयार होत नाही, त्यामुळे हे झाड इथे वाढू शकत नाही. म्हणूनच याची प्रतिकृती इथे लावण्यात आलेली आहे. हे एक मांसाहारी झाड आहे, म्हणजेच छोटे मोठे जीवजंतू हे झाड खातं. 2 ते 3 वर्षामध्ये एकदा हे फूल उमलतं आणि सगळ्यात उग्र आणि घाण वास या फुलांना येतो. स्नेक ग्रास हे एक जंगली गवत आहे. याचं कोणतंही बी तयार होत नाही. हे गवत कापलं आणि जिथे कुठे टाकाल तिथे ते गवत उगवेल. हे जे छोटे पामचे झाडं दिसतात ते आहेत पॉनीटेल पाम. मुलींच्या वेण्या ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे यांचा आकार असतो, म्हणूनच याला पॉनीटेल पाम म्हणतात. हे आहे आफ्रिकन ट्युलिप ट्री, ज्याला पिचकारी ट्री म्हणून सुद्धा ओळखलं जातं. रात्रीच्या वेळी या झाडाच्या फुलांमध्ये दवबिंदू तयार होतात आणि सकाळ होईपर्यंत पाण्याने संपूर्ण ते फूल भरून जातं. हे फूल जर दाबलं तर पाण्याच्या चेळकंड्या उडतात, म्हणूनच याला पिस्कारी ट्री म्हणतात. हे आहे बाओबाबचं झाड, ज्याला मराठीमध्ये गोरखचिंच म्हणतात. ही एक दुर्मिळ प्रजाती आहे आणि मुंबईमध्ये ती आपल्याला राणीच्या बागेत पाहायला मिळते. ट्रँगल पाम ट्री, त्याच्या आकारावरूनच आपल्याला कळतंय की त्याला ट्रँगल पाम ट्री का म्हणतात. डेट पाम ट्री म्हणजेच खजुराची झाडं. कॅनरी आयलंड ड्रॅगन ट्री हा बोर्ड आपल्याला इथे पाहायला मिळतोय, पण हे झाड इथं अस्तित्वात नाहीये. हे आहेत बॉटलनेक पाम. बाटलीवरती झाड ठेवल्यासारखा यांचा आकार आहे,
त्यामुळे याला बॉटलनेक पाम म्हटलं जातं. पेन्सिल ट्री आपल्याला इथे पाहायला मिळतात, ज्याला मराठीमध्ये सुरूची झाडं म्हटलं जातं. आणि विश्ववनाच्या शेवटी देशाविदेशातील झेंडे आपल्याला इथे पाहायला मिळतात. ज्या देशातील झाडं आपल्याला इथे पाहायला मिळतात त्यांचे झेंडे इथे लावलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या इनक्रेडिबल मेमरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरोबरच बेल नोटिफिकेशन आयकॉनवरतीसुद्धा क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ते मला खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.